तर म्हणजे शेतकऱ्याचे आत्महत्या असू देत, मंत्र्यांचे भ्रष्टाचार असू देत, ते दरवेळी स्वतःला क्लिनचीट देण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे आता या सरकारची एक्सपायरी डेट ठरलेली आहे. मुळातच एक्सपायरी डेट घेऊनच सरकार सत्तेवर आलेलं आहे. आणि 2 ऑक्टोबर 2019 मध्ये किंवा तत्पूर्वी सुद्धा हे सरकार जाणार आता ही जवळजवळ निश्चित झालेलं आहे. तर म्हणजे जाणार आहे शब्द मला आठवलं नानाच्या आठवण्यात 3 महिन्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं, राणा भीमदेवी खासदार म्हटलं होतं की नाणार जाणार, नाणार गेलाच नाही तर शिवसेनेची मात्र पुरतं आबरू गेली हे आपण सगळ्यांना पाहिजे. खरं म्हणजे मी शिवसेनेविरुद्ध काही बोलावं असं माझ्या त्याचा मी थोडं बोलायचं नाही. त्याला एक कारण आहे. गेल्या आठवड्यामध्ये वट पौर्णिमा झाली, तेव्हा मला की शिवसेनेचं सतत मवाळ 212 सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा एवढं तोडणे हे सरकारमध्ये टिकून आहे त्याचं साक्षात्कार मला जवळ झाला. तर म्हणजे सरकार म्हणजे न पडणाऱ्या नवऱ्याबाबतीत संसार चालतो. नवरा कसला असला तरी तो संसार टिका म्हणून ती महिला वडाला फेऱ्या मारणार, तसं तो शिवसेने झालेला आहे. तर म्हणजे भारतीय तसं हरकत नाही, तर भारतीय संस्कृती हे स्वयंपुरुषी ठेकेदार आहेत स्वतःला मानतात, त्यामुळे त्यांच्या वागण्यात काय घेर नाही. त्यामुळे शिवसेना राजीनामा काय देत नाही, अवमान एवढा त्यांचा अवमान होतो, अपमान होतो, ते काय घेऊन घेतात त्याची तर त्याची उत्तरा मात्र त्या मला मिळाली. तर म्हणजे भाजप सरकारचा प्राण केव्हा गेला राज्यात, तर शिवसेनेच्या रूपातील आधुनिक सावित्री जी आहे भाजपच्या पार्टीची खंबीर उभी असल्याने खरे सरकार पाहिजे. आणि त्यामुळे म्हणजे विरोधी पक्ष नेत्याच्या पदावर काम करताना माझी एकच चूक झाली खरं म्हणजे मी नेहमी शिवसेनेवर टीका केली. तर शिवसेनेत वागण्यात काही गैर नव्हतं, तर खाद्याला मिठाला लागत होते हे परवाच्या वर सावित्री पौर्णिमेच्या निमित्तून आपल्याला. खरं म्हणजे शिवसेना मला एवढं सुचवायचं आहे की जसं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिवबंधन मानतात तसं त्यांनी म्हणून जाहीरपणे आपल्या काळात भाजपचा मंगळसूत्र बांधावं आणि कुठं सुखाचा संसार करावा असा एवढा मला सल्ला फक्त त्यांनी या निमित्ताने द्यायला.